ओहोर द विकेट ना पहिलाच बॉल, पहिलाच बॉल ऑफसाइड द ऑफस्टम्प, पंच आमच्या दिशेने वळतायत. पहिल्याच बॉलवरती अवांतर धाव, मात्र वडगाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. सिंगल धाव मिळतीय. तिसरी फेरी आणि तिसऱ्या फेरीतली आजची ही दुसरी मॅच. निलेश इलेव्हन वडगाव विरोधात भूमी आई इलेव्हन कोण. पहिला बॉल, या बॉलवरती सरळ बॅटनं फटका खेचला आहे. लॉंगॉनचा फिल्डर मात्र बॉलवरती झपकण येतोय. फेकी देखील अचूक झाली आहे. या बॉलवरती सिंगल मिळतीय. दोन धावा स्कोरकार्ड वरती ऍड होतील. दोन धावा मात्र आता स्कोरकार्ड वरती लागल्यात. ऋषी आता ऑन द स्ट्राईक असेल. मागील मॅच मध्ये फार चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. चांगली बॅटिंग त्यांनी मागील मॅच मध्ये केली आहे. फील्ड सेटअप आता थोडस चेंज केलं जात आहे. कोण टीमच्या माध्यमातून ऑन साइडला एक फिल्डर मात्र घेतलाय, कारण ऋषीची बॅटिंग त्यांनी बघितली आहे. ऑन साइडला जास्तीत जास्त फटकेबाजी, रिव्हर्स अटेम, दुधारी तलवार, दुधारी तलवारचा वापर या ठिकाणी केला होता. चेंडू मात्र गेलाय डॉट, डॉट बॉलची मात्र समाप्ती झाली आहे. अक्षय आता चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं, यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता. दूरवरचा क्षेत्ररक्षक त्याला कव्हर देतोय. एक धाव मात्र होईल कम्प्लीट. तीन धावा लागल्या टोटल धाव फलकावरती. संत आणि सावध सुरुवात मात्र आता वडगाव टीमची आपण बघतोय. मागील दोन मॅच मध्ये सुदर्शन सर वडगाव टीमच्या या दोन्ही गोलंदाजानं, दोन्ही फलंदाजानं मात्र आक्रमक सुरुवात केली होती, परंतु यावेळेस बॉलिंग चांगली होती आहे. आकाश केदारी सारखा मोठा मासा गळाला लागला होता, परंतु झेल मात्र मनीष या क्षेत्ररक्षकानं आकाश केदारी सारख्या फलंदाजाचा सुदर्शन सर या ठिकाणी आता झेल सोडलाय. खऱ्या अर्थानं फार चांगल्या टचमध्ये, अच्छा दिवसामध्ये त्याची बॅटिंग मात्र अफलातून राहिली आहे. आणि त्याचा हा सोडलेला झेल कितपर्यंत कोण टीमला महागात पडेल ती येणारी काल आणि येणारी वेल मात्र ठरवेल. परंतु एक सिंगल मात्र आकाश आणि टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टोटल धावा लागल्या धावफलकावरती चार धावा. ऋषी गडगे ऑन द स्ट्राईक असेल. छोटा पॅक बडा धमाका राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल, या बॉलवरती आपण बघतो पॅरेलल स्ट्रोक, जमीन जगतचा फटका या बॉलवरती मात्र पाहायला मिळतोय. सिंगल आणि सिंगल, एक धाव मात्र जोडली जाती आहे. पाच धावा लागल्या धावफलक्यावरती. टोटल पाच धावा मात्र फक्त आणि फक्त स्कोर कार्ड वरती लागल्यात. बॉलिंग फार चांगली होताना आपण अक्षयच्या माध्यमातून आता बघतोय. स्ट्राईक एंड वरती आकाश केदारी. पुढचा बॉल, या बॉलवरती यॉर्कर, लसित मलिंगाचा ट्रेडमार्क चेंडू या बॉलवरती टाकला या गोलंदाजानं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. पहिला षटक मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस वडगाव टीमच्या धावा झाल्या धावफलकावरती. फक्त आणि फक्त बिनबाद पाच धावा, बिनबाद पाच धावा. संत आणि सावध सुरुवात वडगाव टीमची आपण बघतोय. परंतु एक जमेची बाजू म्हणजे वडगाव टीमची सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. आता गिअर चेंज करावा लागेल. एक्सिलेटर वरती आता पाय ठेवावा लागेल, कारण तीन ओव्हरच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त 45 ते 50 धावा या बनवाव्या लागतील. कारण कोण टीमची बॅटिंग आपण मागील मॅच मध्ये बघितली आहे. अनिकेत म्हात्रेनं मात्र धुमाकूळ घातला होता. तब्बल 16 बॉल आणि 43 धावांची बॅटिंग त्यांनी केली होती. सेकंड ओव्हर आता घेऊन आलाय. बॉलिंग मार्क वरती आकाश म्हात्रे. आकाश म्हात्रे बॉलिंग मार्क वरती. या बॉल वरती जमिनी लगतचा फटका. बॉल मात्र जातोय या काऊ कॉर्नरच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र एकच धाव कम्प्लीट. सहा धावा. आता खऱ्या अर्थानं सुदर्शन सर चांगला बॅटल सुरू आहे. म्हणजे कोण टीमची गोलंदाजी देखील तितकीच तिकट आहे. आणि त्याच्या ऑपोजिट आपण बघितला तर वडगाव टीमची फलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. परंतु सध्या तरी कोण टीमची गोलंदाजी ही वडगाव टीमच्या फलंदाजांवरती हावी ठरली आहे. सिंगल मिळतीय. सिंगलच्या बरोबरीनं टोटल सहा धावा लागल्या धावफलक्यावरती. आकाशचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. आता सोपी सहज झेल मात्र टिपली जाते.
साहिलनं झेल टिपली आहे. बॅट्समन आकाश या बॉलवरती होतोय बाद. डीजे ऑपरेटर आता सुस्तावलेत, आता दोन वाजून गेलेत, त्यांना देखील डुलकी लागली असेल. असू दे, इट्स ओके. विकेट मात्र जाते आता वडगाव टीमची. नवीन बॅट्समन मैदानावरती जातोय जितू. जितू म्हात्रे नवीन बॅट्समन मैदानात. तर या ठिकाणी बोर्ले गावचे ग्रामस्थ सोमनाथ पाटील साहेबांना विनंती असेल, यावा आपण व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅट्समन जितू आता मैदानात आलाय. तर जितूला चांगली बॅटिंग मैदानावरती सादर करावी लागेल, कारण संघ आता अडचणीत आहे. आकाश केदारी या ठिकाणी बाद झालाय, संघ अडचणीत आहे. अशा वेळेस एखादा कोणतरी आता विराट कोहली सारखी बॅटिंग करणं अपेक्षित आहे. जितूचा हा फटका ऑन साईड आणि दोन दोन क्षेत्र रक्षक चकवून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्र रक्षकाने मी तर म्हणेन चुकी केली आहे. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चार धावींसाठी जितूच्या बॅटमधून येतोय हा चौकार. दहा धावा टोटल स्कोर कार्ड वरती लागलेत. तीन चेंडू फेकून झालेत आणि टोटल दहा धावा, म्हणजे नऊ बॉल आणि दहा बॉल टू रन असं समीकरण आता सध्या तरी मैदानात सुरू आहे. परंतु जितून आता स्टार्ट चांगले केलंय. या बॉल वरती ही स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न झाला होता, डायरेक्ट हिट तर झालाय. परंतु तू तू मैमे दोन दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपण बघतोय. शेवटच्या क्षणाला नकार दिला गेला आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती झाली. स्पीड अप करा, प्रत्येक बॉलला तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका, टाइमपास नका करू. चार बॉल आणि दहा धावा लागल्या धाफलक्यावरती. कोण टीमच्या ऑपोजिट आपण बघतो, आता वडगाव टीमची स्थिती थोडीशी नाजूक आहे. आता जितूला इथून मात्र एक फिनिशिंग टच, चांगला फिनिशिंग टच, हार्दिक पांड्या अथवा आंद्रे रसेल सारखा टच देणं आता गरजेचं आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती बॅटची करा. बॉल मात्र हवेत होता, वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव कम्प्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. यस, दोन धावा मात्र कम्प्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऋषी आणि जितू या दोन खेळाडूंच्या माध्यमातून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन धावा मिळत आहेत आणि बारा धावा लागल्या धावफलक्यावरती. एक बाद बारा. आकाश मात्र या गोलंदाजानं आता चांगली बॉलिंग केली आहे, कारण स्लॉग ओव्हर आपण बघतोय अजून बाकी आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 15-16 धावा जरी आल्या, एक फायटिंग टोटल जरी वडगाव टीमची झाली, तरी वडगाव टीमचे गोलंदाज देखील तितकेच चांगले आहेत, तेवढ्या ते धावा डिफेंड करू शकतात. यावेळेस मात्र अगला वेगळा स्ट्रोक खेळण्याच्या नादात जितू पूर्णपणे बीट झालाय. बॉल मात्र जातोय डॉट. दुसरं षटक मात्र या ठिकाणी संपलंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस वडगाव टीमच्या धावा झाल्यात फक्त आणि फक्त. एक बाद बारा धावा. पाणी घेऊन जायचंय मैदानात. सगळे निघले आहे, येऊ धावपट्टी बघायला. नाही रे, धावपट्टी कशी बघून येतो बोलते. अगं असं म्हणतो पप्पांना, आता थांबून ठेवलंय मला वडगाववाल्यांचा काय होतं, वडगाववाल्यांचा जोड पाहतो पप्पांचे थांबून ठेवलंय. पप्पा इथेच आहे ना, इंडिया पोस्ट जातो.
तिसरं षटक आता इन प्रोग्रेस असेल. दोन षटकं आणि 12 धावा लागल्या धावफलक्यावरती. नवीन बॉलर आता बॉलिंग मार्कवरती आलाय अनिकेत म्हात्रे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फार चांगली बॉलिंग आणि फार चांगली बॅटिंग त्याने केली होती. ऋषी ओपनिंगला आलेला ऋषी अजूनही मैदानात आहे. ऋषीला आता हात मोकळे करावे लागतील. खऱ्या अर्थानं आता जो कोण वडगाव टीमचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती असेल त्याला आता मोठे फटके खेचावे लागतील. पहिलाच बॉल होता ऑन साईडला फटका खेळण्याच्या नादात, मात्र या बॉलवरती एकच धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेसाठी तू तू मैमे पाहायला मिळालं होतं, परंतु दोन धावा या बॉलवरती देखील कम्प्लीट झाल्यात. टोटल 14 धावा स्कोर कार्डवरती आता लागल्यात. 14 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट गोज टू आकाश केदारी. आकाश केदारी स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर वडगाव टीमच्या या दोनही फलंदाजाला अजून तरी जिथून एक चौकार जरूर लगावलाय, परंतु त्यानंतर ऋषीच्या बॅटमधून मात्र कुठलाच मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. 1-14 अशी स्थिती आता वडगाव टीमची आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न अनिकेत म्हात्रेचा पुढचा बॉल. यावेळेस आपण बघतोय ऋषीसाठी फुल्लर लेनचा हा बॉल होता. पंच आमच्या दिशेने बोलतायत, 22 इशारा देत आहेत. 22 एक धाव मात्र स्कोअर कार्ड मध्ये ऍड होईल आणि या 15 धावा टोटल स्कोअर कार्ड वरती लागल्यात. 15 लास्ट ओव्हर आहे, शेवटचं षटक आता चालू आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे, परंतु या षटकामध्ये 1-2 मोठे फटके खेचणं हे वडगाव टीमसाठी फार इम्पॉर्टंट असतील. पुरात टाकलेला बॉल अनिकेत, यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करतोय. दुसरी रन खऱ्या अर्थानं आता अंगलड आली आहे. बॅट्समन ऋषी या बॉलवरती होतोय बाद. ऋषी या ठिकाणी आता धावबाद झालाय, कारण विकेट आपल्या टीमसाठी त्याने सॅक्रिफाईस केली आहे. जितूला स्ट्राईक एंडवरती आणणं इम्पॉर्टंट होतं आणि ऋषी मात्र धावचितच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानावरती जातोय अनिकेत. सोळा धावा टोटल स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि या षटकात अजूनही 3 बॉल बाकी आहेत. महेश शेंडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. खऱ्या अर्थानं कमिटीचे मुख्य आयोजक आहेत ते महेश शेंडे. कुठे असतील तर आपण लगेच स्टेजवरती येऊन या ठिकाणी बसून सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. बोलूया मैदानाकडे. या बॉलवरती जितू साठी हा स्ट्रोक बैठक स्ट्रोक, परंतु या बॉलवरती क्षेत्ररक्षकानं एफर्ट फार चांगलं केलं होतं, परंतु बॉल क्षेत्ररक्षकाला चकवून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जितूच्या बॅटमधून चौकार येतोय आणि टोटल 20 धावा आता धावफलकावरती लागल्यात. कारण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण बघितलं जितूची विकेट इम्पॉर्टंट होती, त्यावेळेस ऋषीनं मात्र आपल्या स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली होती. टीमसाठी त्यानं आपल्या विकेटचं बलिदान दिलंय, परंतु जितूसाठी हा बॉल अनिकेतनं ऑफ ब्रेक टाकलाय. लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. पुणशात चकवलं जात आहे. फार चांगली बॉलिंग तीनही गोलंदाजानं. कोण टीमच्या तीनही गोलंदाजानं आतापर्यंत वाख्यान जोगी गोलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल लास्ट बॉल आता या षटकातील आणि या इनिंगचा बाकी आहे. 20 धावा लागल्या धावफलक्यावरती. आता शेवट चांगला करावा लागेल. स्टेप आउट करू मारण्याचा प्रयत्न, परत एकदा चकवलंय. फार चांगली बॉलिंग, फार चांगली बॉलिंग अनिकेत म्हात्रेच्या माध्यमातून आपण बघतोय. तिसरं षटक मात्र संपलंय. 3 षटकांच्या अखेरीस वडगाव टीमच्या धावा झाल्यात. 2-20 धावा येणारे 18 चेंडू आणि कोण टीमला 21 धावांची गरज.
चला स्पीडअप करा, टाइमपास नकोय, लगेचच फील्ड सेटअप करून घ्या. आणि विनंती असेल की कोण टीम आपली ओपनिंग पेअर सलामीची जोडी लगेचच मैदानात रवाना करायची आहे. 18 बॉलवरती वडगाव टीमनं 20 धावा जमावल्यात आणि 18 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे. ती म्हणजे भूमी आई 11 कोण टीमला 21 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग 7.00 सरासरीनं आता धावा जमवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं मॅच अजूनही बॅलन्स आहे, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कुठलाही क्रिकेटमध्ये कुठलाही भाकीत करणं हे फार चुकीचं असं सुदर्शन सर, कारण शेवटचा चेंडू ज्या ठिकाणी पडला जातो तेव्हाच विजय हा निश्चित होत असतो. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी जे आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, समालोचन अतिशय फार आतापर्यंत त्यांनी चांगलं केलंय. आणि तारा गावातील अमित पाटील एक समालोचन क्षेत्रातील मोठं नाव. तर या ठिकाणी कमिटीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. अतिशय गोड आवाजात त्यांनी आजच्या दिवशी मात्र आम्हाला मनमोहित केलं. टोटल 21 धावांची गरज आहे. 21 7.00 सरासरीनं आता 21 धावा करायच्या आहेत. तर या ठिकाणी व्यासपीठावरती सुरज शेळके यांच्या माध्यमातून अमित पाटील समालोचक यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. थँक्यू, या स्पर्धेला तुम्ही सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. वलू या मैदानाकडे. 18 बॉल आणि आता 21 धावा संख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर प्रशांत जिंगे, स्ट्राईक एंड वरती खेळतोय बॅट्समॅन अनिकेत म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना बॉलर सज्ज आहे. 7.00 सरासरीनं 21 धावा करायचे आहेत. काय घडेल काय बिघडेल, कारण जरी ही 21 धावा करायच्या असल्या तरी देखील वडगाव टीमची गोलंदाजी देखील तितकीच तिकट आहे. परंतु काल आणि वेळ काय घडेल. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वरती मोठा मासा गळायला लागलाय, पायचीत पकडलाय. पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन अनिकेत मात्र बॅक टू दी डगआउट, बॅट्समन बाद. पहिल्याच बॉलवरती प्रशांतनं दाखवून दिली आहे, कारण की आम्ही सुद्धा कमी नाही आहोत. टी फॉर टॅट विथ का जेव्हा पत्थर्स आहे. ज्या प्रकारे अनिकेत, अक्षय आणि आकाशनं कोण टीमच्या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती तशाच प्रकारचा पहिला बॉल प्रशांतनं फेकला आणि पायचीत पकडलं ते म्हणजे फलंदाज अनिकेत याला. 18 बॉल आणि 21 धावा पाहिजे होत्या. मी मगाशीच म्हटलं होतं की जरी ही कमी टोटल असेल तरी सुद्धा वडगाव टीमची गोलंदाजी तितकीच चांगली आहे. आणि पहिला बॉलवरती प्रशांत नदे सिद्ध देखील केलंय. नवीन बॅट्समन मैदानावरती जातोय साहिल म्हात्रे. ऑन द स्ट्राईक असेल. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, बंधनकारक षटक आहे. या षटकामध्ये आपण बघतोय दोन क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं बॉलर. खूप टप्प्याचा बॉल होता, परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड केला जातोय. एक धाव होईल कम्प्लीट. या एका धावीच्या मदतीने
कोण टीमनं खातं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलंय. धाव फलकावरती एक धाव जोडली जाईल. अजूनही 20 धाव संख्येची गरज आहे आणि 16 बॉल आता बाकी आहेत. अक्षय मात्र आता ऑन द स्ट्राइक असेल. खूप टप्पाचा बॉल होता, फुल्लर लेंथ उडत टाकलेला बॉल, उचली मात्र घेत नाहीये. अगदी पडल्यानंतर चेंडू पॅरेलर जातोय. निर्धाव चेंडूची मात्र आता समाप्ती झाली आहे. प्रेशर दबाव व दोन्ही टीम वरती आता या मॅच मध्ये सुदर्शन सर दिसतोय, कारण दोन्ही टीम चांगल्या टीम आहेत. एक टीम बघितली तर आपण रसायनी परिसरातील नावाजलेली टीम आहे वडगाव, तदनंतर पडवेल परिसरातील कोण टीम चा मात्र भरपूर इतिहास मोठा आहे. या बॉलवरती हलक्या त्यानं बॉल टच केलाय, एक धाव मात्र कम्प्लीट होती आहे. दोन सिंगल धावा मात्र या बॉलवरती आपण बघतो आहे. दोन धावा धावफलकावरती लागल्यात, एक बाद दोन अशी सध्याची स्थिती भूमी आई इलेव्हन कोण टीमची मैदानात आपण बघतोय. दोन धावा टोटल धावफलकावरती लागल्यात, अजूनही 19 धावांची गरज आहे. प्रशांतनं आतापर्यंत फार सुरेख गोलंदाजी केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट न पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती साहिल. या बॉल वरती अक्रॉस द लाईन आता प्रशांतला हेरलंय, प्रशांतला ओळखलंय साहिलनं. परफेक्ट बॉल बॅट वरती घेतला, परफेक्ट टायमिंग केलं, प्रॉपर टायमिंग केलं आणि बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6 धावींसाठी षटकार. पहिल्या 4 बॉल वरती प्रशांतनं चांगली गोलंदाजी केली होती आणि 5व्या बॉल वरती साहिलनं त्याला ठोकलाय षटकार. टोटल 8 धावा लागल्या धाव फलकावरती. स्पीड अप करायचंय, विनंती असेल. 13 चेंडू आणि आता 13 धावेंची गरज आहे. बॉल टू रन असं समीकरण मात्र आपण मैदानात बघतोय. शेवटचा षटक आता, शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे. पुढचा बॉल आपण बघतोय, पुढ्यात टाकला होता. या बॉलवरती विकेटची चान्सेस. अनिकेत येतोय चेंडू खाली आणि विकेट मात्र मिळतीये. बॅट्समन होतोय साहिल, या बॉलवरती बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 7 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. 8 धावा या ठिकाणी कोण टीमच्या झाल्यात. 12 बॉल आणि आता 13 धाव संख्येची गरज आहे. सेकंड ओव्हर घेऊन बॉलिंग मार्ग वरती बॉलर येतोय वडगाव टीमचा जितू म्हात्रे. नवीन बॅट्समन जीवन केदारी आता मैदानात आलाय. स्ट्राईक एंड वरती अक्षय मात्र आता स्ट्राईक एंड वरती असेल. 12 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम मात्र आपण बघतोय. बॅटिंगची शैली मात्र अक्षय मात्रेची थोडीशी वेगळी आहे. मी मगाशी उल्लेख केला होता की शिवनारायण चंद्रपॉल वेस्ट इंडिज टीमचा शिवनारायण चंद्रपॉल सारखी तो बॅटिंग करतोय. या बॉलवरती क्षेत्ररक्षकाने मात्र चुकी केली आहे. पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ मात्र फील केला जातोय, परंतु त्या ठिकाणी मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल अर्थातच या बॉल वरती धावा मिळतील. 3+2+1 आणि बॅट्समन बाद होतोय. रन आउटच्या स्वरूपात बॅट्समन या ठिकाणी बाद झालाय. या बॉल वरती 3 धावा मिळतायत. जितून पहिलाच बॉल सुमार फेकला होता, बिमर पद्धतीचा बॉल आपण बघतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेल जरूर होता, परंतु क्षेत्ररक्षकाला सुद्धा बॉल परफेक्ट रित्या जज करता आला नाहीये आणि बॉल मात्र गेला कव्हर आणि पॉइंटच्या सीमारेषेच्या अगदी जवळ. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानात गेलाय या आकाश मात्रे.
दहा धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज होती. परंतु पहिलाच नोबॉल जितू या गोलंदाजानं फेकला आणि त्या बॉलवरती मात्र 3 धावा मिळाल्या. आता 10 धावसंख्येची गरज आहे. बॉल बाकी आहेत फक्त आणि फक्त 12 बॉल 10 धावांची गरज आहे जितूला. आता या उल्लेखनीय कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. पुढ्यात टाकलेला बॉल आपण बघतोय, लॉंग ऑफला फटका, एकदाव कम्प्लीट झाली आहे. चांगली रन इन बिटवीन द विकेट. हे काय घडलंय मैदानात, जितून डायरेक्ट हिट होण्यासाठी स्टम्प जवळून हात काढला होता, परंतु डायरेक्ट हिट न होता बॉल मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ जाता जाता फिल्डर मात्र 3 धावा मिळाल्या. थोडासा फंबल क्षेत्ररक्षण अनिकेतच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतंय. 3 धावा या बॉलवरती मिळतील. 3 धावांच्या मदतीने टोटल धावा लागल्या धाफलकावरती कोण टीमच्या, 14 धावा. 7 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 7 धावा आता तुम्हाला बनवाव्या लागतील आणि कोण टीमनं तशी वाटचाल देखील केली आहे. अक्षय ऑन द स्ट्राईक. स्लोरवन प्रतिसा बॉल आपण बघतोय, अगदी सरळ हाताने बॉलला फक्त ड्राईव्ह केलं गेलं. कुठल्याच प्रकारची जोखीम घ्यायला आता फलंदाज तयार नाही आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळतीय. टोटल अजून 6 धावसंख्येची गरज आहे. 15 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. 6 धावांची गरज आहे. अक्षय आणि आकाश ही जोडी मात्र आपण मैदानात बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न बॉलर जितू. फुल टॉस बॉल होता, ऑन साइड ला फटका खेचलाय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव पंच. या बॉल वरती धावा किती आहेत? 1 धाव आणि बॅट्समन आउट का? ओके, 16 धावा टोटल लागल्या धाफलक्यावरती. 5 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 5 धावा अजून पाहिजेत. मॅच मध्ये आता रंगत येत नाहीये, कारण पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं तर वडगाव टीमच्या धावा कमी झाल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र वडगाव टीमच्या प्रशांत या गोलंदाजानं पहिल्या बॉलवरती अनिकेतला जरूर बाद केलं होतं, परंतु तदनंतर मात्र साहिलनं जो षटकार लगावला त्यामुळे प्रेशर मात्र कोण टीमवरती जो आलेला प्रेशर होता तो पूर्णपणे रिलीज झाला होता. 5 धावांची गरज आहे. बॉल किती आले? 9 चेंडू आणि 5. या ओव्हरचे अजून 3 बॉल बाकी आहेत. 9 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. अजूनही या षटकातील 3 आणि पुढचा 1 षटक आता बाकी आहे. ही मॅच जर पुढे न्यायची असेल तर जितूला आता पुढचे 3 चेंडू फार चांगले टाकावे लागतील, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मॅच नेणं फार इम्पॉर्टंट असेल. नवीन बॅट्समन मैदानावरती जातोय मनीष म्हात्रे. सर्व म्हात्रे बंधू आपण या टीम मध्ये बघतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न बॅटची कडे घेऊन मात्र बॉल जातोय पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये. फिल्डर फार वेगाने बॉल वरती पोहोचलाय. फेकी देखील अचूक झाली आहे. सिंगल धाव या बॉल वरती मिळतीय. एक सिंगल धाव मात्र मिळतीय. सिंगलच्या मदतीने 17 धावा लागल्या धावफलक्यावरती. उर्वरित अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. बॉल बाकी आहेत आता 8 आणि 4 8 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस देखील हलके हातानं ब्रश केलंय बॉलला. कुठल्याच प्रकारचा आता दबाव मात्र कोण टीमच्या बॅट्समन वरती जाणवत नाहीये. या बॉल वरती 2 धावा. क्षेत्र रक्षण वडगाव टीमचं या मॅच मध्ये फार खराब झालंय सुदर्शन सर, विचार करावा लागेल. कारण एकंदरीत पहिल्या इनिंग मध्ये बघितलं तर वडगाव टीमच्या धावा कमी झाल्या होत्या, तदनंतर क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी करणं हे अपेक्षित होतं, परंतु थोडीशी सुमार कामगिरी मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. आणि अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. मॅच फिनिश करण्यासाठी आता 2 धावांची गरज आहे. कदाचित धोनी स्टाईल, हार्दिक पंड्या स्टाईलला मॅच फिनिश होऊ शकते का? फक्त आणि फक्त सिंगल डबल धाव घेऊन कोण टीमचे फलंदाज मॅच फिनिश करतील? अक्षय स्ट्राईक एंड वरती आहे आणि नॉ स्ट्राईक एंड वरती मनीष. 2 धावसंख्येची गरज आहे. बॉल बाकी आहेत 7. काय घडेल या मॅच मध्ये? शेवटपर्यंत मॅच जाईल की या बॉल वरती मॅच फिनिश होईल? या बॉल वरती देखील
सिंगलचा प्रयत्न होता आणि आणखीन एक धावची इच्छा स्वरूपात कोण टीमचा बॅट्समन मनीष या बॉलवरती होतोय बाद. म्हणून मला वाटलं पटकन मारेल तो. अरे कला पाणी मी वाजतावर काय रे तुम्ही असं करताव माझा स्टेटस टाकायला रे गोष्ट सेमी फायनल हा गाडी डेंजर रे मी दोन पाय आहेत का अजून एकच ना दोन पाय आहेत अवघ्या अजूनही दोन धावेंची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. कोणी जिंकलेलं नाहीये कोणी हरलेलं नाहीये. नवीन बॅट्समन नितीन मात्र मैदानात जातोय. शेवटच्या षटकासाठी बॉलर आलाय बॉलिंग मार्क वरती आकाश केदारी. पहिला मॅचचा हिरो. पहिला मॅच मध्ये चमकला होता आकाश परंतु तदनंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील तो चांगला खेळला होता. दुसऱ्या मॅच मध्ये देखील आकाश चांगला खेळला होता परंतु या मॅच मध्ये त्याला थोडस अपयश मात्र आलंय. कारण सुरुवातीला तो आला होता आणि सुरुवातीला आल्या आल्या तो स्वस्तात बाद झालाय. दोन धावसंख्येची अजूनही गरज आहे. स्ट्राईक एंड वरती या बॉल वरती चकवलंय. काय घडेल काय घडेल. पुन्हा श्याम मिस फील्ड झाली वडगाव टीम कडून. शेवटपर्यंत वडगाव टीमचे खेळाडू ऍक्शन रिप्ले जेव्हा घरी जाऊन ही मॅच बघतील तेव्हा त्यांना टेन्शन येईल सुदर्शन सर. कारण फार फंबल क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून झालंय. शेवटपर्यंत मॅच अजूनही बॅलन्स होती. काहीही घडलं नव्हतं काही बिघडलं नव्हतं परंतु वडगाव टीमच्या माध्यमातून बऱ्याचशा अशा धावा या ऑपोजिट कोण टीमला बहाल केल्या गेल्यात. एका धावेची अजूनही गरज आहे. स्कोर इज लेवल. बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळाली आहे. स्कोर इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एका धावेची गरज आहे. नितीन म्हात्रे हा नवीन बॅट्समन स्ट्राईक एंड वरती असेल. आकाश केदारी ऑन द मार्क. काय घडतंय. अटॅकिंग क्षेत्ररक्षक वडगाव टीमच्या माध्यमातून आता लावण्यात आलंय. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला ब्रश केलाय. सामना फिनिश होतोय. मॅच या ठिकाणी जिंकली जाते. कोण टीमनं भूमी आई इलेव्हन कोण टीमनं मॅच जिंकली आहे. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन कोण टीम आणि हार्डलक असेल वडगाव टीम. फार चांगला खेळ तुमचा झाला. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही झुंज दिली. हार्डलक असेल नेक्स्ट टुर्नामेंट साठी. आकाश केदारी अँड टीम तुम्हाला
आणि याचं उत्तर खऱ्या अर्थानं थोड्याच वेळामध्ये मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश म्हात्रे, ज्यानं गोलंदाजी करत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी केली आणि चांगल्या चांगल्या फलंदाजांना मात्र जागेवरती उभे ठेवले होते. तो आकाश म्हात्रे मात्र मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी किताब घेताना आपण पाहतोय. कोण संघाला आपण नक्कीच 5 मिनिटं दिलेली आहेत.